युद्धाचा कालावधी वगळता सीमेवर रात्रंदिवस पहारा देणं, सीमेवरून होणारी घुसखोरी रोखणं यासाठी सीमा सुरक्षा दल म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कार्यरत आहे। देशाच्या सीमांचं संरक्षण करणारं सीमा सुरक्षा दल प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे। देशातील 140 कोटी नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या या सीमा सुरक्षा दलाचा आज वर्धापन दिन, त्यानिमित्त बी न्यूजचं विशेष वृत्त। देशांच्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी नेमलेलं सैन्य दल म्हणजे सीमा सुरक्षा दल। देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचं संरक्षण हे सैन्य दलाचं प्राथमिक कर्तव्य असलं तरी युद्धाव्यतिरिक्त शांतता काळातही सैन्य तैनात करणं हे एकूण सैन्याच्या युद्ध क्षमतेसाठी हानिकारक आहे। ही बाब ओळखून सीमा सुरक्षा दल निर्माण झालं। 1947 ते 1965 दरम्यान सीमेलगत असलेल्या राज्यांचा जबाबदारीखाली राज्य सशस्त्र पोलिसांच्या तुकड्या तैनात केल्या जात असत। जम्मू आणि काश्मीरमधील काही भाग वगळता बाकी सर्व सीमापट्टा या पोलीस दलाच्या अधिक्षेत्राखाली होता। 9 एप्रिल 1965 रोजी पाकिस्ताननं कच्छ विभागातील सरदार पोस्ट, छाड बेट आणि बेरिया बेट इथं सशस्त्र पोलिसांच्या चौक्यांवर हल्ले चढवले। त्यावेळी राज्य सशस्त्र पोलीस दल शत्रूच्या सैन्याकडून होणाऱ्या हल्ल्याचा प्रतिकार करण्यास असमर्थ असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे शत्रूच्या हल्ल्यानंतर माघार घेण्याशिवाय त्यांच्यापुढे कोणताच पर्याय नसायचा। त्यामुळे पाकिस्तानला लागून असलेल्या सीमांवर एक विशेष केंद्र नियंत्रित आणि शत्रूच्या हल्ल्याचा समर्थपणे प्रतिकार करू शकणाऱ्या सुरक्षा दलाची आवश्यकता असल्याची खात्री केंद्र शासनाला पटली। त्यानुसार 1 डिसेंबर 1965 रोजी भारतीय सीमा सुरक्षा दल उदयास आलं। भारतीय पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी KF रुस्तमजी यांची BSF चे पहिले दल प्रमुख म्हणून नेमणूक झाली। केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या BSF कडून सीमा प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षा करणं, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी किंवा चोरटी आयात निर्यात रोखणं, शांतता काळात देशाच्या सीमेचं रक्षण करणं हे प्रमुख काम आहे। 1971 बांगलादेश युद्धात आणि 1999 कारगिल युद्धात सीमा सुरक्षा दलानं शौर्याची कामगिरी बजावली आहे। भारत पाकिस्तान या देशातील सीमा आणि जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर लोखंडाचं भक्कम कुंपण बांधून BSF चे जवान अहोरात्र गस्त घालतात, त्यामुळे देशातील घुसखोरांचं प्रमाण कमी झालंय। शिवाय या दलाच्या तुकड्यांनी संयुक्त राष्ट्रांमार्फत शांतता प्रस्थापनेसाठी कोसोवा आणि बोस्नियामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। सध्या मणिपूर राज्यातही हे दल तैनात आहे। जानेवारी 2001 गुजरातमध्ये झालेला भूकंप आणि इतर जातीय दंगली दरम्यानही सीमा सुरक्षा दलानं लक्षणीय कामगिरी बजावली। आजवर सीमा सुरक्षा दलाला 1 महावीर चक्र, 4 कीर्ती चक्र, 11 वीर चक्र, 10 शौर्य चक्र आणि 56 सेना पदकांनी गौरवण्यात आले। एकूणच देशाच्या सीमा अभेद्य राखत नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीमा सुरक्षा दलानं महत्वपूर्ण कामगिरी बजावली यात शंका नाही। बी न्यूज साठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुलाणी।